नारेडको आणि बदलापूर अंबरनाथ बिल्डर असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गृहप्रदर्शनाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला। या प्रदर्शनात तब्बल 76 घरांची बुकिंग करण्यात आली। यामध्ये बदलापूरातला एक फ्लॅट तब्बल 25 कोटी रुपयांना विकला गेला, त्यामुळे हे प्रदर्शन खऱ्या अर्थाने यशस्वी झाल्याची प्रतिक्रिया आयोजकांनी दिली आहे। नेरेडको आणि बदलापूर अंबरनाथ बिल्डर असोसिएशनच्या वतीने बदलापूरच्या कार्मेल शाळेशेजारी गृहप्रदर्शन आयोजित करण्यात आले होते। या गृहप्रदर्शनात अंबरनाथ आणि बदलापूरातील 40 नामांकित विकासकांनी आपले स्टॉल लावले होते। 14 ते 17 एप्रिल अशा लॉंग वीकेंडचा योग साधत हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते। या प्रदर्शनात जवळपास 5000 ग्राहकांनी भेट दिली, तर 76 घरांची प्रदर्शनात बुकिंग करण्यात आली। प्रदर्शनातून घर बघून गेलेले किमान 50 ग्राहक पुढच्या काही दिवसात बुकिंग करतील असा अंदाज यावेळी व्यक्त करण्यात आला। या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य ठरलं ते म्हणजे प्रदर्शनात सर्वाधिक किमतीला विकला गेलेला फ्लॅट। बदलापूरच्या श्रीजी प्रकल्पातला एक फ्लॅट या प्रदर्शनात तब्बल 25 कोटी रुपयांना विकला गेला, त्यामुळे नेरेडकोच्या या पहिल्याच प्रदर्शनात नवीन रेकॉर्ड प्रस्थापित झाला आणि खऱ्या अर्थानं हे प्रदर्शन यशस्वी ठरलं। खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। 14 एप्रिल ते 17 एप्रिल हे जे प्रॉपर्टी एक्सपो आपण केलं आहे, याच्यामध्ये टोटल आज आपला शेवटचा दिवस होता, ज्याच्यामध्ये जवळपास 4000 व्हिजिट झालेले आहेत, अधिक 4000 अधिक व्हिजिट झालेले आहेत। आणि टोटलमध्ये आपला जो सेल झालेले आहेत फ्लॅट्स, हे जवळपास 76 फ्लॅट सोल्ड झालेले आहेत, 76 फ्लॅट सोल्ड झालेले आहेत। आणि 76 फ्लॅटची जर उलाढाल बघितली तर नक्कीच एक 50 कोटीच्या वरती आपली उलाढाल झालेली आहे। आणि याच्यानंतरसुद्धा अजूनही जवळपास, म्हणजे आम्हाला अपेक्षा आहे की जे व्हिजिटर्स इथे आत्ता व्हिजिट करून गेलेले आहेत या 4 दिवसामध्ये, परंतु त्यांनी अजून डिसिजन घेतलेल्या नाही आहेत, असे काही फ्लॅट खरेदीदारक आहेत जे जवळपास आमचे 50 फ्लॅट अजून त्यामधून सेल होती, म्हणजे ऑलमोस्ट 150 घरामध्ये ह्या एक्झिबिशनमधली फ्लॅटची विक्री झाली होणार आहे। या प्रदर्शनात 20 लाखांपासून ते 1.5 कोटी रुपयांपर्यंतचे फ्लॅट्स विकासकांनी विक्रीसाठी सादर केले होते। या प्रदर्शनात विकले गेलेले महागडे फ्लॅट्स पाहता अंबरनाथ आणि बदलापूर ही शहरं केवळ मध्यमवर्गीयांसाठी घर खरेदी करण्याचे केंद्र नसून उच्चभ्रू वर्गही या शहरांमध्ये येत असल्याचं पाहायला मिळत आहे। रविवारी या प्रदर्शनाचा आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थितीत समारोप करण्यात आला। यावेळी या प्रदर्शनाच्या माध्यमातून बाहेरील शहरातल्या नागरिकांनी आपल्या शहरावर विश्वास ठेवून आपलं घर घेतलं असून हीच विकासाची पोचपावती असल्याचं कथोरे म्हणाले। तर आगामी काळात या भागात आणखी मोठे विकास प्रकल्प राबवले जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। परत आले आणि त्यांनी गृह खरेदी केली काय? अंबरनाथ आणि बदलापूर बिल्डर असोसिएशनने खूप चांगला निर्णय घेतला आणि या शहरामध्ये जे विकासक आहेत त्यांच्या दृष्टीने एक नागरिकांना चांगली घरं मिळावीत ही माहिती असावी यासाठी 4 दिवसाचं हे जे प्रदर्शन आयोजित केलं त्यामध्ये त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की बदलापूरचं नाव महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्तीत जास्त प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळं बाहेरून खूप मोठ्या प्रमाणातला वर्ग ज्याला घरांची आवश्यकता आहे आणि चांगल्या ठिकाणी घर असावं, मग अंबरनाथ असेल किंवा बदलापूर असेल, या दोन्ही ठिकाणी त्यांनी चांगल्या पद्धतीने येऊन चौकशा केल्या। 4 दिवसात जवळजवळ 4000 जास्त नागरिकांनी घर घेण्यासाठी चौकशी केली नाही तर त्याच्यामध्ये बुकिंगसुद्धा केली, 76 लोकांनी बुकिंग केली आणि त्यामध्ये या दोन्ही शहरांना निश्चितपणे लोकांची पसंती आहे। या गृहप्रदर्शनात ज्या 76 ग्राहकांनी घर बुक केली त्यांच्यातून समारोपाच्या दिवशी एक लकी ड्रॉ काढण्यात आला। यामध्ये 4th क्रमांकाच्या 4 विजेत्यांना LED TV, 3rd क्रमांकाच्या 3 विजेत्यांना वॉशिंग मशीन आणि LED TV, 2nd क्रमांकाच्या 2 विजेत्यांना AC, वॉशिंग मशीन आणि LED TV बक्षीस म्हणून देण्यात आलं, तर 1st क्रमांकाच्या 1 विजेत्याला बर्गमॅन स्कूटर बक्षीस म्हणून देण्यात आली। या प्रदर्शनामुळे भविष्यात अंबरनाथ बदलापूर शहरांकडे ग्राहक जास्तीत जास्त प्रमाणात आकर्षित होतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला। ब्युरो रिपोर्ट, ABC News, बदलापूर।